बोलायचं सुने ना आणि माझ्या पोरानं खूप मारलंय. खोट आहे सगळं, स्वतःच पडली खाली. तुगा बस, रखमाला काय बोलायच ते बोलू दे. शंकरला त्याची वाटणी पाहिजे. मला ना या बाजार बसवीच्या सांगण्यावरून लय मारझोड करतो. आणि ही बया मला खायला पण शेळी भाकरी देते आणि घालायला कापड पण जुनी देते. हे आहे खरं बोल की ही खोटं बोलतीय. आम्ही एवढी काळजी घेतो पण म्हातारीला सगळं उलटच वाटतंय. किती चांगलं बोललो काही केलं तर हिची किरकिर चालूच असते. नाही नाही खोटं बोलते. वही मी खरं बोलते. काय पण बनवायला घेतलं भाकर तुकडा बनवायला लागली की येऊन ही बाया चुलीत पाणी घालते. काय गे सटवे, येड लागलाय का ग मला. सटवी कोणाला बोलते, कोणाला बोलते ग सटवी. मला बोलते, मला बोलते सटवी. तुझ्याच मुळे हे सर्व, तुझ्या अशा कारणामुळे तुझा नवरा सोडून गेला. आता काय आम्हालाही पळवायला निघाली वय तू. बाजार बसवी अग तू, बाजार बसवी. मला बाजार बसवी मला बोलते. कानाखाली आवाज काढेन. तुम्हाला इथं काय तमाशा करायला बोलवलंय काय. का रे शंकर, तुला काय समजत की नाही. काय अडचण करा तुझी. ते काय आमची त्यांचं तोंड उघडणार नाही. आम्ही दिवसभर शेतात मरमर करायची तेव्हा कुठं खर्चाची जुळवणी होती आणि ही इतरडी सारा पैसा घेऊन त्या शरदला पाठवती. आम्ही खायचं का उपाशी राहायचं. पार्वती, तू या घरची मोठी सून आहेस. तुझ्या त्यागानं कष्टानं तूच या घरची परिस्थिती बदलू शकतेस. पर आमची पार वाट लागलीय. मी तरी काय करणार, सारा राठ आईच्याच हातात आहे. अरे शंकर, असं आईला दोष देण्यात काही अर्थ नाही. कळलं का. पर आईनी भेदभावी करायला नको ना. अरे कुठलीही आई भेदभाव करत नाही. आईला दोन्ही मुलं सारखीच. तो लांब असतो म्हणून त्याची आठवण येते एवढंच. पण तुझ्या प्रेमने असं नाही. आमचं काही म्हणणं नाही पण ही म्हातारी आमचं लय राग राग करते. आओ पण तुम्ही तिला मारलत ना. अव पर रागच आवरला नाही. अरे बाबानो, शरद शिकला तर तुमचाच फायदा होणार आहे. तुमची 4 एकर जमीन आहे, वाटणी झाली तर 2-2 एकर येईल. काय काय करणार रे शंकर्या. तुम्ही दोघं भाऊ एकत्र आलात, उद्या 4:45 होतील, राखणीला उपयोगी येतील. काय सांगतोय नीट लक्षात ठेवा. पर मुलखातला कोणीतरी माणूस येईल, पैशाचं लालूच तुम्हाला दाखवल, त्याला तुम्ही आपली जमीन विकलीत. असं झालं तर मग मात्र तुम्हाला शहरात जाऊन भीक मागायची पाळी येईल. लक्षात ठेवा. तेव्हा भाऊ भाऊ एकत्र या आणि हिला सांभाळा. ए तुम्ही दादागिरी दाखवू नकोस पोरांवर. सांभाळून घ्यायचं असतं. परक्या माणसांशी भांडण्यापेक्षा घरच्या माणसांना सांभाळून घ्या. कळलं का. निघा आता. अशी वेळ बाबा कुणावर येऊ नये. काही नाही रे, संस्कार नाहीत, शिक्षण नाही, त्यामुळे हे सगळं असं होतंय. अहो सासूबाई, कपडे जरा नीट धुवत जा, डाग तसेच राहतात. अग आधी सारखं नाही जमत ग मला. असं 2 टायमाचा आयत गिळायला जमते. हातात ताकद राहिली नाही का. नाही राहिली. काय ग, तू म्हणजे सूनस के सासू आहेस. जेव्हा बघावं तुम्हाला बोलत असतेस. मग काय करू, तुमचे पाय धुवून पाणी पिऊ. मग काय, मी तुझे पाय धुवून पाणी पिऊ. आणि काय ग, जेव्हा बघावं तेव्हा माझं खाणं काढत असतेस. मी का तुझ्या बापाचं खाते. माझा मुलगा कमवून आणतो, समजलीस. आणि तो मुलगा माझा नवरा आहे. आणि तुम्ही सारखा माझा बाप का काढता. तुम्हाला त्यांच्या नखाची सर पण नाहीये. तुझा बाप मोठा बॅरिस्टर लागून गेलाय ना. हो बॅरिस्टरच आहे. गीता, मी तुम्हाला काही सांगायला गेले ना कि उलट मलाच बोला. झालं, दिवस उगवला की झालं यांचं सुरू. तुम्ही पण मलाच बोला. या घरात आल्यापासून माझा छळच होतोय. काय, मी तुझा छळ करते. मग काय, जेव्हा बघव तेव्हा माझ्या बापावरच जातात. काय आई काय म्हणते. ही दिवस उगवला की तुला सुरू झालंच पाहिजे का. आणि कटकट केली म्हणजे तुझा दिवस चांगला जातो नाही का. मी हिला कधी. तू आम्हाला नीट जगू देणार आहेस की नाही. अरे पण खड्ड्यात गेला बाळा. या अशा रोज रोजच्या कटकटीपेक्षा ना मेलेलं बरं.
आणि हाय, तू जर हिला काही बोललीस ना तर मी सहन करून घेणार ना। येतो मी, रडू नको सुगाच। असं काय करताय? अहो हे काय काय, हा काय चावटपणा आहे? नवरा बायकोत कधी चावटपणा असतो का? त्यासाठी वेळेचं भान ठेवायला हवं। तिकडे बाबा निघायच्या तयारीत आहे, त्यांना मला दूध द्यायचंय, जरा वा ना बाजूला तिकडे। अग, आपल्या दोघांना निवांतपणा मिळावा म्हणून स्वयंपाकघरात यावं लागतं ना मला। हो का? तुम्हाला आज कोर्टात जायचं नाही वाटत? काय, कोर्टात आमचे असिस्टंट आहेत ना, ते सगळी कामं करतात, पण एक काम आपल्यालाच करायला पाहिजे की नाही? बस झालं, आधी तुमची तयारी करा तिकडे जाऊन। काय ना, की तू समोर असतीस ना की दुसरं काम सुचत नाही, फक्त तुला बघत राहावं असं वाटतं। हवं तेवढं दिवसभर माझ्याकडे बसून बघत राहा तुम्ही, पण त्याआधी मला आबांना दूध देऊ दे। रत्ना, राजा ललकारी अशी घे। मामनजी दूध घ्या। नको ग, नको ग, दूध नको, मला शेतावर जायला उशीर होतोय। आता घेता कि जाऊ परत? म्हाताऱ्या माणसाला दूध कशाला? माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तरुण लोक आहात, तुम्ही प्या। का, म्हातारा माणूस नसतो? आता घेता की नाही की त्यांना बोलावू? नको, तुझा नवरा वकील आहे, मायला दावा मारायचा, त्यापेक्षा पितो मी, दे। गरम गरम भाकरी आणि कालवण पाठवते। हो, असतील ती कामं सोडून द्यायची आणि खाऊन घ्यायचं पहिलं। होय माझी आई, सगळं मी करतो, आता जाऊ का? मी आशीर्वाद कोण देईल? तुझा बाप। हा, माझा बाप। मी आशीर्वाद द्या। हा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव। आता येतो ग माझी आई। आबा, आज आशीर्वाद पाहिजे मला तुमचा। आला आलं लक्षात, आज तुमच्या एखाद्या केसचा निकाल असणार। हो बाबा, आज एका गरीबाला न्याय मिळणार आहे। वा वा वा, चांगलं काम करता यशवंत व्हा। ए लेका, तुझ्या जरा बायकोला सांग ना, सारखी दमात घेते मला। रत्ना, हिश, तुला काय डोकं बिकं दिलंय काय देवानं? माझ्या समोर कसं चालल? हा, मी गेल्यानंतर। काय करताय? अग, आजीनी पाठवलेली ही जुनी पत्र वाचतोय। जरा मोठ्यानं वाचा ना, मलाही कळू दे काय लिहिलंय ते। हे बघ, तीर्थरूप सौ आईस आणि बाबांना शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष। मला कळवायला अतिशय आनंद होतोय की आज हे हॉस्टेल मला मिळालं। खूप सुंदर हॉस्टेल आहे, मित्रही खूप छान आहेत, आमचा अभ्यास सुरू झालेला आहे, अगदी मन लावून अभ्यास करतोय। काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या, तब्येतीला जपा। अरे काय, अहो अजयचा फोन आला होता ना? हो। काय म्हणाला तो? म्हणाला परीक्षा संपली आहे, पेपर्स खूप चांगले गेले आहेत। ये बाईस, डॉक्टर होईन असं वाटतंय। आता इंटर्नशिप चालू आहे, ती झाली की डॉक्टरची डिग्री घेऊनच गावात येतो। काय ग, तुला नाराज व्हायला काय झालंय? नाहीतर काय करू, प्रत्येक वेळेस आपलं काहीतरी कारण काढून टाळतो येण्याचं। अगं असं का म्हणतेस? दोन तीन महिन्यांचा तर प्रश्न आहे,
आपला मुलगा डॉक्टर होणार आहे, डॉक्टर, एवढं मोठं यश मिळवणार आहे तो. अरे आपल्याला अभिमान वाटायला हवा. हा खरंच आपला अजय म्हातारपणी आपले पांग फेडणार आहे. तेव्हाच तेव्हा बघू, पण आधी आपलं आपण कर्तव्य करायला हवं ना. कर्तव्य? कसलं कर्तव्य? विसरलीस अगं त्याच्या लग्नाचं? नको बघायला. अगो बाई हो, खरंच मी अशी कशी विसरले कुणाशी. मग तुम्ही आता लगेच कामाला लागा बरं. कामाला काय लागायचंय, मुलगी बघितली आहे मी. म्हणजे तुझ्या भावाची मुलगी नाही का? हो, त्याची पण तशीच इच्छा आहे बर का. मला माहिती आहे, आता फक्त अजयची पसंती महत्वाची. अहो त्याला पसंत असणारच, लहानपणापासून एकत्र खेळलेत दोघ. अरे वा, हे मी विसरलोच. चालेल, मी एक काम करतो, अजयला लगेच कळवून टाकतो. आणि हो, वसंत आणि माधवलाही सांगतो. हो हो, आलोच मी. अहो काय झालं, असे का बसलात तुम्ही? मग काय करू? अहो तुमचं सगळं आयुष्य लोकांना शिकवण्यात आणि समजवण्यातच गेलं. अहो आपल्या बाळाला काहीतरी समजवून सांगा ना. मी काय सांगणार, प्रयत्न केले पण तू माझ्या समोर थांबतच नाही, काय करणार? तरी मी त्याच्या लहानपणापासून तुम्हाला सांगते. काय? अहो तो तुम्हाला घाबरतो, त्याला जरा धाकात ठेवा. म्हटलं लहान आहे, त्याला मोकळीक देऊन बघूया, म्हणजे त्याची निर्णय घ्यायची क्षमता वाढेल. पण कसलं काय, मला वाटलं नव्हतं की ते सगळं विपरीतच होईल म्हणून. कधी कधी वाटत माझ्या रक्तातच काहीतरी दोष आहे. अहो माझा हाडामासाचा गोळा माझाच पाणउतारा करतोय. कधी कधी असं वाटत मी गावातल्या लोकांना का समजवतोय, का उपदेश करतोय. अरे जो स्वतःच्या मुलाला वटणीवर आणू शकत नाही त्यानं दुसऱ्याला का उपदेश द्यावा, त्याला तर उपदेश द्यायचा अधिकारच नाही. अहो तुम्ही सल्ले दिलेत ना म्हणून कित्येक घर उद्ध्वस्त होता होता सावरलेले आहेत. हे बघा, तुम्ही तुमचं काम कधीच थांबवू नका. लोकांची घर सावरलेत पण माझं घर पार कोलमडायला आलंय. माझं ठीक आहे ग, मी बाहेर असतो, तू एकटी घरात राहून हे कस काय सहन करत असते. जाऊ द्या, मनावर घेऊ नका. जेव्हा कामावर होतो तेव्हा तुला वेळ देऊ शकलो नाही, रिटायर झालो तर ह्या घरातल्या परिस्थितीमुळे तुला वेळ देऊ शकत नाही. कधी कधी असं वाटतं की कुठेतरी तोंड घेऊन निघून जाव. नाही नका हो असं बोलू. तुम्ही असं बोलायला लागलात ना की माझ्या काळजाचं पाणी पाणी होत बघा. ठीक आहे, तुम्ही आता निघा, तुमची मित्रमंडळी वाट बघत असतील. काय बाबा, आता रुबाबा याचा डॉक्टरचा बाप आहे, डॉक्टरचा बाप. आता काय सासरा व्हायला हरकत नाही. आता अजय आला ना की बार उडवून टाकायचा. काय रे बाबा, पोरगी बिरगी बघितली का आम्ही बघू? नाही नाही नको, माझ्या मेवण्याचीच मुलगी 12वी पास आहे, चांगली देखणी आहे, अजयचा आणि तिचा जोडा शोभून दिसेल. वा 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 वा, माझ्या डोळ्यासमोर लक्ष्मीनारायणाचा जोडा आला. बरं का माधवराव, सून आणतोय बरं का? आण बाबा आण, चांगले पांग फेडेल. अरे असं काय म्हणतोस, तुझ्या घरी काय झालंय का? काय नाही वसंत, शिक्षकी पेशात अनेक मुलांचे आयुष्य घडवले, त्यांचे संसार उभे केले. आज ती मुलं आपल्या आईवडिलांची मनापासून सेवा करत आहेत.
पण स्वतःच्या मुलाला मी घडवू शकलो नाही. जगाची मडकी भासता भासता घरातलं मडकं कच्च राहिलं हे मला कधी कळलंच नाही. अरे काय नाही केलं माझ्या मुलासाठी. लग्नानंतर माझं पोर फार बदललं. तुला सांगतो त्यापेक्षा मी पुत्रीक राहिलो असतो तरी बरं झालं असत. खर मी काय म्हणतो, मला काही समजवण्याची गरज नाही. एक तर त्या या घरात राहतील नाहीतर मी तरी. समजलं? अग हळू बोल हळू बोल. आईने ऐकलं तर तिला काय वाटेल? काय वाटेल काय वाटेल? जे वाटायचं असेल ते वाटू दे. मी काही घाबरत नाही त्यांना. मी आजच्याच तुम्ही फैसला करतात की नाही ते सांगा. अग असं लगेच कसं काय फैसला करायचा ना? असं ना, मग मी चालले माझ्या माहेरी. मग तुम्ही बसा तुमच्या आई वडिलांना मिठी मारत. मला काय करायचं? अग एक मिनिट एक मिनिट. मी काय म्हणतो इकडे बघ ना. हे बघितलं का? काय आहे ते? काय आहे ते? अग बघ तरी. मला नाही बघायचं. हे माझ्या बदलीच लेटर आहे. तुमच्या रोज रोजच्या भांडणाचा मला आला होता कंटाळा. तुला काही बोललो तरी मीच दोषी, तिला काही बोललो तरी मीच दोषी, आणि म्हणून मी माझी बदली शहरात करून घेतली. राहण्या खाण्याची सुद्धा सोय झालेली आहे. आपण उद्याच निघत आहो. आता तरी जवळ ये ना. काय करत ना? कुठे होतीस इतका वेळ? घरातली कामं किती असतात तुम्हाला माहित नाहीयेत का? तुमच्या त्या वकिलीसारखी थोडी असतात. 11 ते 5. अगरत्ना आज जाम त्रासलो. एका केस मध्ये आर्ग्युमेंट करताना खूप डोकेफोडी झाली. तुमचं डोकं दुखतंय का? नाही ग, तू समोर असलीस ना की सगळा क्षीण जातो. काय सांगताय? अग मानसिक थकवा घालवण्याकरता माणसाला स्त्रीची आवश्यकता असते. तुमचं तत्व ना मला काहीच कळत नाही. तुला सांगतो रत्ना, ज्या घरामध्ये स्त्रीला पुरुषाची मानसिकता व मन कळत नाही त्या घरामध्ये कधीच शांतता नांदत नाही. अगं हे काय असं ऐकत राहिलीस तर आबांची इच्छा कशी पूर्ण होईल? कोणती इच्छा? अगं आबांना नातू हवाय. मग द्या की. मग या की. ती बॅग पुढे ठेव. अरे बाळा असं नको रे घर सोडून जाऊस. हे बघ आई, माझ्यासाठी ही अपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे आणि तिथे जाऊन माझं कल्याणच होणार आहे. अहो उशीर होतोय ना आपल्याला, गाडी सुटून जाईल. हो तू बस. अरे पण तू काळजी घे, येतो. बाळा अहो ऐका ना, अहो आपल्या बाळाला थांबवा ना. अहो तुम्ही तरी सांगा त्याला काहीतरी, तुमचं ऐकेल तो. राधा आता आपला बाळ आपला राहिला नाहीये. अहो पण कशाला ते आश्रम फुकट घालवतेस? इथे असताना काय सुख देत होता माहितीये ना मला? हा असला मुलगा ज्याला आपल्या आई वडिलांचं प्रेम नाही असा. नाहीतर काय, जेव्हा पाहावं तेव्हा हा दुःखी असायचा ना, कोणाला सांगतायचं ना बोलता यायचं. काय सांगायचं, आपलेच दात नाही आपलेच ओठ. माणसाचं कसं असतं बघ, मुलगा येथे होता तेव्हा तो नसलेला बरा असं वाटायचं, आता तो नाही तर घर खायला उठते. जाऊ दे रे माधव, माणसाची सगळीच स्वप्न साकार होतात असं नाही. या फुलांवरनं एक गोष्ट आठवली बघ, माणसांचं आणि फुलांचं जीवन सारखंच असतं. बघ काही फुलं देवाला वाहिली जातात, काही फुलं प्रेतावर. चालायचंच, नशिबात भोग आहेत ते भोगायचं. माधवा हे मी तुला सांगायला हवं असं नाही, तू एक शिक्षक होता सगळ्यांचा गुरु, तुला हे सगळं विसरायला हवं. तू जरा वहिनींचा विचार कर, ती आई आहे तुझ्या मुलाची, तिला किती दुःख होत असेल. म्हणून तर मन अस्वस्थ आहे रे. बघ ना कसं
एकुलते एक मुलगा, त्याला जन्मापासून लग्नापर्यंत वाढवायचं सांभाळायचं, आणि आता या वयात म्हणून म्हणतो वहिनींकडे लक्ष दे, नवीन आयुष्य सुरू कर, या नवीन आयुष्याकरता आमच्या दोघांच्या तुला हार्दिक शुभेच्छा आहेत, आम्ही आहोत ना दोघं तुझ्या बरोबर, तुम्ही हात म्हणून जगा असं तरी वाटतंय, माझीच दुःख उघडत बसलोय. हे राजा, तुझ्या मुलाच्या लग्नाचं कुठवर आलं? ठरल्याच जमाय, माझा मेवणा आला की मुहूर्त काढायचा. आणि अजय कधी येतोय? त्यालाही कळवलंय, येईल असत. चला, ह्याची तरी स्वप्न पुरी होत होती रे बाबा. ए वसंता, ह्याच्या मुलाचं लग्न धूम धडाक्यात साजरं करा. धूम धडाक्यात म्हणजे काय, बोलायचं काम नाही. सुंदर हे, ह्याच्या मुलाच्या लग्नाच्या वरात मी तर बाबा नसणार. मी काय दाजी, अरे तुझं आहे ना अगदी चेष्टा करण्याचा स्वभाव बदललेला नाही, काही आहे तसाच आहेस तू अगदी. अरे असं काय करतोस, मला एक सांग, मास्टरच्या बायकोला काय म्हणतात? मास्टरीन. डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीन. म्हणजे मग तुझी मुलगी आमची सून झाल्यावर झाली की नाही डॉक्टरीन? अग हो, पण डॉक्टर साहेबांना मान्य आहे की नाही? अग भाचा जरी असला तरी तो आता डॉक्टर झालाय, डॉक्टर. अरे मग काय झालं? अरे तो अजूनही आहे तसाच आहे, नाही का? आणि तुझी मुलगी काय कमी आहे? सालस आहे, देखणी आहे. पण अजय इतकी शिकलेली नाही ना ती. लिहिता वाचता येतंय ना, मग झालं तर काय हो. अग पण त्याचं शिक्षण शहरात झालंय, हिचं शिक्षण खेड्यात झालंय. ए बाबा, तू कारण कशाला काढतोयस? तुला हे लग्न मान्य आहे की नाही? माझी तर पूर्वीपासून इच्छा होती. अरे पण सोनूचं काय, तिची तयारी आहे ना? अग तिला हे कळल्यापासून ना तिची तर जमिनीवरतीच पाय नाहीये, अगदी हसते काय सारखी, अधून मधून उडी पण काय मारते, एवढी आनंदी ना मी तिला कधीच बघितलं नव्हतं. ताई बस ठरवलंय, आता दोघांचं लग्न असं धूम धडाक्यात लावून देतो की नाही कि सगळे बघतच बसतील. काही कमी पडू देणार नाही, तू पण बघशील. अरे पण एवढं सगळं करायची काय गरज आहे, नाही का? अग पण असं कसं म्हणतेस तू? तुझा मुलगा एकुलता एक, माझी मुलगी एकुलती एक आहे, या दोघांचं आहे ना. बर बाबा. मग अजय आला वाटत. आला काय? ये अलका, ही माझी आई, हे माझे बाबा आणि हे माझे मामा. अच्छा, तर ह्यांच्याच मुली बरोबर तुमचं लग्न ठरलं होत? हो, म्हणजे मी सांगतो नंतर. ओके चल अलका. तू माझी सख्खी बहीण असून सुद्धा तू माझा घात केलास, घात. अरे पण आम्हाला इथलं काहीच माहित नव्हतं. खोटं बोलतेस तू, माझ्या मुलीचे लग्न ठरवलं, काय तिने तुमचं वाईट केलं होतं? तुम्ही तिच्या आयुष्याशी खेळलात. तुझा काहीतरी गैरसमज होतोय, या सगळ्या प्रकाराची आम्हाला खरंच काही कल्पना नव्हती. बस झालं, तुम्ही इतक्या खालच्या थराला जरा असं वाटलं नव्हतं. मी तुम्हाला कधी माफ करणार नाही. अरे यापुढे तुमचं माझं नातं संपलं. अरे ऐक, ही वेळ रडण्याची नाहीये. आज चल, चल. काय करावं काही कळत नाहीये. काय बाई तरी साडी नेसायला दिली तर नाही म्हणते खुशाल. कसं व्हायचं या अजयचं? इंटरकास्ट केलं की हे असं व्हायचंच. अगं इन्स्टंट जमाना आहे हा, फास्ट फॉरवर्ड पिढी आहे, हे चालायचंच. अहो पण कमीत कमी आपल्याला कळवायला तर हवं होतं ना, आई वडील होत आपण. विचारलं मी अजयला, म्हणाला सासऱ्यांना परदेशी जायचं होतं म्हणून अचानक लग्न करावं लागलं, आपल्याला न कळवता. ऍडजस्ट करावंच लागणार. तुमचं ठीक आहे हो, तुम्ही करू शकता ऍडजस्ट, पण आम्हा बायकांना नाही जमत असं ऍडजस्ट करायला. मुलांच्या सुखात आपलं सुख शोधायचं की सगळं जमत, कळलं?
आनंदी रहा, चेहरा हसरा ठेव, बघ तिला काय हवंय ते बघ, जा. जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता तू जे ठरवलं होतंस ना ते विसरून जा. विसरून जाऊ? कसं विसरून जाऊ? आणि विसरून काय उपयोग आहे? संपणार आहे का सगळं हे? नेवण्याचा अपमान झाला, त्या मुलीचं काय होणार हे कुणास ठाऊक. तिचा आनंदाने झळकलेला चेहरा अजूनही डोळ्यासमोर येतो. अजयशी लग्न ठरल्यावर केवढ्या आनंदात होती ती, उत्साहात होती, आनंदाने अक्षरशः नाचत होती ती. आणि आता तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल रे. शांत हो राजा, शांत हो. मेवण्याने तर नातंच तोडलंय. हे सगळं असं कसं होऊ शकत? कधी असं वाटलंही नव्हतं की असं काहीतरी होऊ शकेल. राजा शांत हो. कसा शांत हो? कसा शांत हो? या मुलासाठी आम्ही आमचं आयुष्य वेचलं. त्याला डॉक्टर बनवण्यासाठी मी माझ्या आयुष्यभराची कमाई खर्च केली. काही कमी पडू दिलं नाही त्याला, काही कमी पडू दिलं नाही. लाडात वाढवला. आणि यांनी आम्हाला साधं कळवलं सुद्धा नाही. त्याच्या लेखी आमची एवढीही किंमत नाही का रे? त्याला आता काही इलाज आहे का? ती रमा ना मुलाला काही बोलू शकते, ना भावाला काही सांगू शकते. हे लग्न ठरवायला तिनेच पुढाकार घेतला होता ना. एका कोपऱ्यात अश्रू ढाळत बसली एकटीच. राजा, तिच्यासाठी हे सगळं विसरून पुढे काय करायचं ह्याचा विचार कर. काय करणार? नशिबाला दोष देण्यापलीकडे आपल्या हातात काय आहे दुसरं? असं कसं म्हणतोस तू? तुझ्या घरात लक्ष्मी आले, तिचं स्वागत करायला नको? स्वागत स्वागत करायला तिने इथे थांबायला हवं ना. श्रीमंताची मुलगी आहे बाबा ती, तिला इथे कुठलं आवडायला? माझ्या मुलाला घेऊन ती शहरात राहायला जाणार आहे कायमची. म्हणजे अजय इथं राहणार नाही? नाही, शहरात राहणार आहेत दोघं. तिच्या वडिलांचं हॉस्पिटल आहे शहरात, ती एकुलती एक मुलगी आहे. ते हॉस्पिटल या दोघांच्या नावावर केलंय. शिवाय बंगला दिलाय राहायला, गाडी आहे, नोकर चाकर आहे. अरे मग अजयने नशेबच काढले म्हणायचं? अरे राजा, तुला आनंद व्हायला पाहिजे. पण काय रे राजा, तू शहरात गेल्यानंतर आमचं कसं होणार? शहरात फक्त ती दोघं जाणार आहेत. एकदाही आम्हाला चला म्हटलं नाही. अर्थात त्यांनी म्हटलं असतं तरी आम्ही गेलो नसतो. पण निदान एकदा तोंड देखलं विचारायचं तरी. आईबडील आहोत रे आम्ही. या जगात आम्ही पहिले असे आईवडील असू ज्यांना आपल्या मुलाचं सुख पाहून आनंद झाला नाही.
प्रवेश द्वारी बांधा तोरण माहेरच सासरला प्रवेश द्वारी बांधा तोरण माहेरच सासरला दयात आहे कन्यागर्त दयात आहे कन्यागर्त थोर भरलेला प्रवेश द्वारी बांधा तोरण माहेरच सासरला पत्नी नात्याला मापदंड हा लावू नका हो समान अर्थ सर्वाना माहेराहुनी येई सोडुनी त्या ऋणानुबंधाला सुनेलाही त्या मुलगी समजू प्रेम देऊ या तिजला खरं ना म्हणूनच जीवनावतारान पाखरू जीवनावतारान पाखरू ये आशयाला प्रवेश द्वारी बांधा तोरण माहेरच सासरला प्रवेश द्वारी बांधा तोरण माहेरच सासरला कसले घेऊन बसला भाग्य कसली ही पुण्याई तिथे बसा अन उठा इथुनी म्हणती या सुनबाई इतक्या तितुक्या साठी सुनही घर डोक्या वर गेई मुलगा पुला परका झाला मुठी तिच्या राही रकी नाही याच साठी का नऊ मासाचा याच साठी का नऊ मासाचा गोळा वाढविला प्रवेश द्वारी बांधा तोरण माहेरच सासरला प्रवेश द्वारी बांधा तोरण माहेरच सासरला सम करते सेवा सासू सासऱ्यांची हीच टिकविते घरही जिंकते मने हो सर्वांची खर की नाही तुम्हीच सांगा एका हाताने टाळी कधी वाजेल भांड्याशी हो भांडे लागता आवाज तो येईल ना म्हणून सांगतोय का
सासूसुनांचे घरात असणे, सासूसुनांचे घरात असणे, अनुभव सर्वांना प्रवेशद्वारी बांधा तोरण माहेरचं सासरला, प्रवेशद्वारी बांधा तोरण माहेरचं सासरला। तयात आहे कन्यार्थ, तयात आहे कन्यार्थ तोर भरणे ना, प्रवेशद्वारी बांधा तोरण माहेरचं सासरला, प्रवेशद्वारी बांधा तोरण माहेरचं सासरला। शरदच करती देना वाटा पाडून सारं ते शरदलाच पुरवणार आहे तेरडी, तुझ्या समोर भांडी घासायची नाटकी करती। काय ग मारले येती वे शंकरा हानीला, बघतो काय तुझं ती तू हानीला काय करतो काय करतो हानीला चांगला हान मारते तिला तू बघते चांगला हान तिला हान बस खाले वाटा पाडून दे म्हणतो ना, तुला वाटा पाडून दे म्हणतो ना, वाटा नाही पाडून दे म्हणतो, वाटा नाही पाडून दे वसंत, माझा तर आता देवावरचा आणि दैवावरचा विश्वासच उडायला लागलाय। नाही तुझ्या भावना कळतायत मला, पण इतक्यात हार मानू नकोस। अरे पण जिंकायचं तरी कोणाविरुद्ध? नाही नाही नाही, हा जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्न नाहीये, एका शिक्षकाने समाजाला दिलेला धडा असेल। अच्छा, म्हणजे मी माझी स्वप्न माझे ध्येय मी कधी पूर्ण करायचीच नाही, आयुष्यभर फक्त शिकवतच राहायचं। अरे तुझ्या विद्यादानामुळे ज्यांच्या आयुष्याचं सोनं झालंय अशी माणसं मला भेटली ना, तर खरं सांगू तुझ्यापेक्षा जास्त आनंद मला होतो। अरे पण मी दुःख भोगतो त्याचं काय, माझ्या ज्ञानदानाचं देवीला काहीच महत्व नाही का रे? माझं काही कर्म चुकलं? नाही नाही नाही, ही काय तुझ्या कर्माची फळं आहेत असं मला नाही वाटत। एक लक्षात ठेव, ही माता आहे ना माता, तुझ्याकडून समाज प्रबोधन करून घेते। हे एवढे कष्ट आणि हाल अपेष्ट सोसून? अरे दगडाला देवपण येते ते टाकीचे गाव सोसून, ही तुझी शिकवण आहे ना बाबा रे? हे असलं देवपण मला नको, आणि मला काय बाबा देव व्हायचं नाही। नाही बाबा, तुला देव कोण करत नाहीये, पण एक लक्षात ठेव, आपण देवावर श्रद्धा ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, म्हणून आपलं दुःख हलकं होत। तुझं तत्वज्ञान मला पटतं रे, पण खरं सांगू वसंत, या सगळ्यांचा विचार केल्यावर एक गोष्ट कळली, तू माझा चांगला मित्र आहेस। आता बस झाली तुझी स्तुती, चला निघूया। काय रे आईवर हात उचलतो लाज नाही वाटत? ए तोंड सांभाळून बोल। अरे दादा, अरे वहिनीच्या नादाला लागून असं का वागतोयस? लय शिकतोयस म्हणून काय बोळवाण करतोय का तोंडानं? ए आईला परत हात लावलास ना तर हात जागेवर ठेवणार नाही। ए धमकी कोणाला देतोस रे? हा चल रे चल, धमकी देतोस तू? हात लावून होताल पाठी होताल पाठी हो सांगते ना, धमकी कोणाला देतोस? हात सोड म्हणतो तुला। चल 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 बघ, चल चल तो काय आई चल हात उचल ना, आईचा लाडका असेल तर घरी आपल्या, हात सोड मार तू, चल हात सोड चंद्र तुला मी हात सोड। ए ए मारामारी करू नका। ए काय रे लाजा वाटत नाही, भाऊ भाऊ असून मारामाऱ्या करताय? अभाव मारामारी याने सुरू केली आहे। काय रे शंकर्या, भाऊ भाऊ तुम्ही मारामाऱ्या करताय? अबा अहो तुम्ही समजावून सांगते तरी सुद्धा पुन्हा हा असाच वागतोय। का रे शंकर्या असा का वागतोस बाबा? मी हाय अडाणी माणूस राब राब राबतो आणि हा आपली मजा मारतोय, सारं वहिनीने शिकवलं आणि हा असा बोलतोय। काय रे शाळेत असताना ह्याला जो कोणी मारलं तर तू ह्याच्या आवाजाने मारामारी करायचास, आता तू ह्यालाच मारतोस? आणि काय रे आई बापानी माय बापानी हे संस्कार दिले तुम्हाला?
बायबाप का जन्मभर पुरतात व्हय, बायकोच आयुष्यभर साथ देते. कानफटात मारीन, बायकोची महती मला सांगतोय. काय रे, रक्ताचं नातं तोडायला निघालास? ते सुद्धा परक रक्त घरात आल्यावर. आबा, तुम्ही किती समजवलं ना तर नाही समजणार. एक लक्षात ठेव, इथनं पुढे तुम्ही भांडलेलं मला खपणार नाही, आणि भांडण झालं तर तू कोणाची बघणार नाही, तुझं गालफाट फोडीन. आणि तू शिकलेला ना, समजावून घे भावाला, समजावून घे नीट, लागा कामाला लागा. चल चल, चल. बाबा मला माफ करा, मी जे काही केलं त्याबद्दल सॉरी. अरे असं काय बोलतोयस, आम्ही सगळं विसरून गेलोय. तूही विसरून जा आणि सुखाने संसार कर. आणि आमची कधी आठवण आलीच तर भेटायला येत जा, तेवढंच आम्हाला बरं वाटेल, नाही का हो? अगं आई, असं का म्हणतेस तू? आज मी जो कोणी आहे तो तुमच्यामुळेच आहे ना. मी तुम्हाला कधी विसरलो नाही आणि विसरणारही नाही. ओके, निघत येतो मी. गाडी नीट झालो. अबा वाबा, झोपले नाही का तू? काय कसला झोपतोय, राजच्या सगळ्या आठवणी डोक्यात. काय झालं? राजबद्दल विचार करत होतो. भग्न कशी गंमत असते, आयुष्यभर कमवलेलं सगळं धन मुलाला डॉक्टर बनवण्याकरता त्यानं खर्च केलं. काही काही त्याला कमी पडू दिलं नाही. स्वतःच्या मुलाकरता काय काय स्वप्न बघितली होती त्यानं. पण आबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजय हा समजदार मुलगा आहे, त्याला आई वडिलांबद्दल खूप प्रेम आहे, आदर आहे. तो कधी त्यांना सोडणार नाही. तो प्रेमात पडला असल्यामुळे जरा वेगळ्या वाटेला गेलाय, परंतु तो त्यांना कधी सोडणार नाही. तो आपल्या आई वडिलांची खूप काळजी घेईल, तुम्ही विश्वास ठेवा. तसं झालं तर फार बरं होईल. म्हणजे रातचं उरलेलं आयुष्य आहे ना, ते तरी सुखात समाधानात जाईल. आबा माझं मन मला सांगतंय असंच होईल, तुम्ही फक्त निश्चिंत राहा. आबा आता कुठलाही विचार न करता झोपायला चला. चल बाबा, तू म्हणतोस तर जाऊया. चला 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 या. हा चला, चला. नाही काही नाही, थंड हवेची झुळूक आली म्हणून अचानक जाग आली. खिडकी लावायला उठलो तर आकाशात चंद्र दिसला. काय गंमत आहे ना, बिचारा एकटाच सगळ्या जगाला थंडावा देत राहतो, आपला शीतल प्रकाश देत राहतो. दिवसभर रणरणत्या उन्हात तापलेल्या धरती मातेला आपल्या थंड थंड प्रकाशाने नाहू घालतो. जणू काही तिला शांत झोप लागावी. हो, पण आपल्याला कधी मिळेल असा थंडावा? आपल्याला कधी लागणार शांत झोप? अजय डॉक्टर होईपर्यंत त्याच्याबद्दलची स्वप्न रंगवण्यात आपलं आयुष्य गेलं, आणि आता आता त्याच्याशिवाय कसं जगायचं म्हणून तळमळत आयुष्य घालवायचं. नाही रमा, आपण आपलं कर्तव्य पार पाडलं, त्या कर्तव्यातून मुक्त झालो.
आता यापुढे आपण फक्त आपला विचार करायचा, आपल्या दोघांसाठी आपण जगायचं. माधवराव वसंतराव आहेतच. वसंतरावांचं ठीक आहे हो, त्यांची मुलगा असून त्यांची काळजी घेतात, पण माधवरावांचं आणि आपलं काय? खरंय, माधवच्या मुलाकडे पाहून असं वाटलं होतं की निदान आपला मुलगा तरी आपल्याशी असं नाही वागणार. असो, आता या गोष्टीचा जास्त विचार नाही करायचा, विसरून जायचा, नव्याने आयुष्य जगायचं. झोप शांतपणे. काय ग, आजकाल आबा खूपच नर्वस वाटतात ना? हो, मलाही कधी कधी असंच वाटतं. ते सतत कुठल्या ना कुठल्या विचारात असतात. राजा काका आणि माधव काका यांच्या मुलांनी जे काही केलं तसंच आपल्याबद्दल तर नाही. नाही हो, मी तर त्यांची एवढी काळजी घेते, पण कधी कधी त्यांना असं शांत पाहून मलाच चुकल्यासारखं वाटतं. कदाचित दोन्ही काकांच्या मुलांनी त्यांच्याशी केलेला विश्वासघात पाहून ते आपल्याबद्दल पण तसाच विचार करत असतील. असं असू शकतं. रत्ना, आता तुझी जबाबदारी खूप वाढली. तू आबांना विश्वासात घे. आता तू त्यांची सून नसून मुलगी आहेस. मी स्वतःला त्यांची मुलगीच समजते. खरंच तुमच्यासारखा घरधनी आणि आबांसारखे सासरे लाभले, माझीही पूर्वजन्माची पुण्याईच असेल. हा तुझा मोठेपण आहे. अगं, लग्न करून आलेल्या मुलीच्या हातातच असतं घराचं घरपण टिकवायचं की त्याचा सत्यानाश करायचा. रोज रोज कोर्टात अशा केसेस बघत असतो मी. खरं आहे तुमचं, सासरे आलेल्या मुलीनं सासर हेच माहेर घर असं समजावं, दीर नणन यांच्याशी बहीण भावाचं नातं जमवावं. असं जर झालं ना तर खरंच सासरच्या घरचा स्वर्ग होईल. खरंच तू आमच्या घराचा स्वर्ग केलास, नाहीतर मला आई आणि बहिणीचं प्रेम मिळालंच नसतं. म्हणून तर म्हणतात ना, स्त्री ही क्षणांची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. काय ग, का उठलीस? अहो, अगदी विचार करायचा नाही असं ठरवून सुद्धा ना सारखा त्याचाच विचार सतावतोय. काय करावं मला तर काही कळेनासच झालंय. तो विचार आहे ना, तो मनातून झटकून टाक, म्हणजे काय आपल्याला त्रास होत नाही. तुम्ही झटकून टाकू शकलात? मी तो विचार मनात आणत देखील नाही. आणि विचारच कसा झाला तर मी राजाचा करीन, वहिनीचा करीन, त्यांचीसुद्धा परिस्थिती आपल्यापेक्षा काही वेगळी नाही आहे. या हल्लीच्या मुलांना काय झालंय कुणास ठाऊक. घरात बायको आली ना की त्यांना आई वडील म्हणजे अडगळच वाटायला लागते. तुला कपडा माहिती? कपडा जुना झाला की आपण त्याला अंगावरनं काढून ठेवतो. आपल्या मातारांची गत सुद्धा ही अशीच आहे. म्हणजे आपण अंगावरच जुनं कापड? असं समजावं तर तुला त्या घरट्यातल्या पक्ष्यांच्या पिल्लांची गोष्ट माहित आहे? त्या पिल्लांना एकदा का पंख फुटले की ते उडून जातात. हो, पण ते पक्षी असतात, ते त्यांच्या धर्माप्रमाणेच वागतात. आणि माणूस जर त्यांच्यासारखा वागायला लागला ना तर मग पशु पक्षी आणि माणसात काय फरक राहणार, सांगा ना तुम्ही मला. काय, माणूस माणसासारखा वागत नाही म्हणून तर सगळीकडे अशांतता पसरली ना. जाऊ दे, नको विचार करूस. अहो, 8 दिवसांची सुट्टी काढा.
8 दिवसाची सुट्टी कशाला? असं काय करताय? आता आपण दोघांचे 3 होणार आहोत. प्लॅनिंग नको का करायला? आता काय प्लॅनिंग करायची? अहो, आपला खर्च नाही का वाढणार? हा सगळा विचार करूनच मी म्हणतेय भविष्यासाठी आजच सोय करायला हवी. अगं, पण त्याची चिंता आतापासून कशाला करायची? आपल्या भविष्याची चिंता आपणच करायला हवी. ती जी गावी प्रॉपर्टी आहे ना, ती विकली की आपल्याला खूप पैसे मिळणार. आपण आपल्या भविष्यात खूप समाधानी होऊ. नाही नाही, आई बाबा प्रॉपर्टी विकायला तयार नाही होणार. आणि ती प्रॉपर्टी त्यांची आहे. अहो, पण आई बाबा कोणाचे? आई बाबा जरी माझे असले तरी ते तरी त्यांनी प्रॉपर्टी विकल्यानंतर राहायचं कुठे, खायचं काय, जगायचं कसं? त्यांनाही आपल्या सोबतच ठेवूया की? नाही, त्यांना काही मान्य होणार नाही. आणि तू जे वागले असते विसरले असतील असं मला नाही वाटत. आणि ते गावची प्रॉपर्टी विकायला सुद्धा तयार होणार नाहीत आणि गावही सोडणार नाही. अहो, त्यांना कसं तयार करायचंय ते माझ्यावर सोडा. तुझ्यावर? नाही, कारण आईचा आणि तुझा 36 आकडा आहे. नाही, ते सोडून दुसरं काही बोल, ते शक्य नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही नानाचा पाडा वाचूच नका. मी नानाचा पाडा वाचत नाहीये, वास्तव काय आहे ते सांगतो. अहो, तो भूतकाळ होता, आता भविष्याच्या गर्भात काय आहे ते कोणाला कळलंय? आता या उपर तुमची मर्जी. ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण गावी जाऊ. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आई बाबांनी जर नकार दिला तर मला दोष देऊ नकोस. हो, मंजूर. ठीक आहे, आपण जाऊया गावी, उद्याच निघू. हो. झाला का चहा? हो, आले आले. अहो, झाला चहा? किती घाई करताय, घ्या चहा घ्या. काय ते दोघे यायच्या आहेत, मला तिकडे गेले पाहिजे का? हो. अहो, 5 मिनिटं उशिरा गेला तर काही बिघडणार आहे का? चालणार नाही. का उशिरा गेलो? ते दोघे मला चिडवतात. काय चिडवतात? काय चिडवतात? ते दोघे म्हणतात म्हाताऱ्याला म्हातार चळ लागले. 24 तास बायकोच्या आजूबाजूला गोंडा घोळत असत. तुमचं आपलं काहीतरी खरंय. आई पाय पाय. सासूबाईचं पाय आलास तू? बरायस ना? नमस्कार करते. बरी आहेस ना ग? हो. तुम्ही कशात? आलात तुम्ही? खरंच मला खूप बरं वाटलं. मला पण खूप बरं वाटतंय. पाहिलं आले की नाही? अगं, कधीपासनं म्हणत होती चला ना चला ना आई बाबांना भेटायला जाऊया म्हणून. अहो, असं काय करता? किती दिवस झाले आई बाबांना भेटून? आई, तुमची खूपच आठवण येत होती हो आम्हाला. म्हणून 8 दिवस राहायला आलेलो आहोत. ठीक आहे. हो, पण आता घरात येणार आहात की इथेच उभे राहणार आहात? चला चला चला, तुम्ही आज जाऊन बोलत बसा, मी जरा जाऊन येतो. आता आम्ही आलो नाही, तुम्ही कुठे चाललात? काय तुम्ही आल्याची बातमी देऊन येतो राजा आणि वसंताला. दोघं तुमची सतत चौकशी करत असतात ना. जा, तुम्ही जा, मी आलो. जा, पण लवकर या. हो, आलो आलो. चला. आई, तुझ्या हातच्या खाण्याची किती आठवण येत होती माहितीये? आई, तुझ्या हातचं काहीतरी खायचंय मला, खूप भूक लागली. चल ना लवकर आली. काय रे राजा, तुझ्या लेखाचं पत्र बित्र आलं का? नाही नाही, आणि येणारही नाही. का असं का म्हणतोस? त्याला पत्र पाठवायचंच असतं तर ते त्यांनी केव्हाच पाठवलं असतं. तू पण कमाल करतोस, आणि त्याच्या हॉस्पिटलचं एवढं मोठं काम जोरात चालू आहे, वेळ मिळाला तर पाठवेल ना पत्र? तेव्हा देखील मी असंच म्हणायला पाहिजे होतं, पण नाही, माझ्या कामांचा व्याप सांभाळत मी त्याला वाढवलं, मोठं केलं. बरोबर आहे, तू तुझं कर्तव्य पार पाडलंस, तो त्याचं कर्तव्य नक्कीच पार पाडील.
तोपर्यंत तू संयम धर. नाही तसं नाही आहे वसंतराव. कसं आहे ना की मला सांग मी. राम राम आबा. राम राम. हा कसं आहे? तसं जाग चाललंय पण बांधावरून भांडण चालू झालंय बघा. ते तुमचं नेहमीच आहे हो. भांडल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही. जावा जावा बघूया काय करायचं ते. हा निघा. हा वाट बघतो बरं का. बघितलंस काय त्याला? काय वेडबीड लागले का? बायकोला सारखा चिकटून बसतो. म्हातार सळ लागलाय दुसरं काय. आलो आलो बाबा आलो आलो आलो. हा काय रे काय या वयात म्हातारीला किती त्रास देणार? तसं नाही बाबा. काय चिरंजीव आणि सुनमय घरी आलेत. काय सांगतोस? हो मग काय. पोरं आपली आई वडिलांना सोडून कुठं राहणार? आता काय काम धंदा असतो म्हणून वरचेवर येता येत नाही इतकंच. हो का? अरे असंच असेल ना तर तुझ्या मुखात साखर पडो. पण मी तुला सांगतो माझे सुनबाई आणि चिरंजीव काय जे काय आलेत ना माझ्या घरी ते आमच्या आठवणी ते म्हणून नाही. मग कशासाठी आलेत? अरे कळेल कळेल. मी तुला खात्रीने सांगतो त्यांचं काय तरी काम असणार. अरे आले आले आले. पाया काय पडले? गुडगुड काय बोलत होते? अरे सुनबाई ना राधाला अशी मिठी मारली जसं काय ती तिच्या आईलाच मिठी मारते. अरे असं का म्हणतोस? त्यांना त्यांची चूक कळली असेल. वागण्याचा पश्चाताप झाला असेल. काय राजा जो मुद्दामून चुका करतो ना त्याला कधी पश्चाताप होत नाही. नाही मला तर गंमतच वाटते तुमच्या दोघांच्या मनात स्वतःच्या पोरांच्या बद्दल इतकं विष. काय कमाल करताय. पोर आहे चुकले असतील म्हणून पोर लगेच वाईट झाली काय? माधव म्हणतोय ना ते 100% खरं आहे. नमस्कार आबासाहेब. नमस्कार नमस्कार. काय कसं काय चाललंय? बरं चाललंय. काय सांगायचो किशोर भाऊन वाईट समजाव की? तुम्ही पण कमाल करताय राव. तुमची पोरगी सुखात आहे. कसं आहे? कामात आहे म्हणून तिला इथं येता येत नाही. तुम्ही कशाला चिंता करताय? तसं ना हो माझी पोर लय सोशिक आहे. तिथं छळ चाललाय. भरपूर काय बी नाही बोलत हो. भ्रम आहे तुमचा भ्रम. तुमची मुलगी सुखात आहे. किशोर स्वतः बघून आला. काय काळजी करू नका. तुम्ही सांगत असाल तर असेल पण. आता 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 माझ्या शब्दावर जाऊ नका. एक काम करा पोरीकडे जावा स्वतःच्या डोळ्यानं बघा. 4 दिवस घराकडे घेऊन या. तुम्हाला बी बरं वाटतं आणि तिला बी बरं वाटत. बर आता तुम्ही सांगता तसंच करतो. या बर. राम राम. राम राम. राम येतो हा बसा. कमाल आहे या माणसांची. स्वतःची पोर तिच्या सासरी सुखात आहे. तिला बाहेरची सुद्धा आठवण होत नाही. या गाढवानं कळतच नाही. कसं आहे त्यांचं घराणं मोठं आहे. माणसं ज्यादा आहेत. जबाबदारी आहे पोरीवर. आता आपली कामं सोडून सारखी माहेरी कशी येईल पोरगी ती? यांना कळाय पाहिजे का नाही? यांना वाटत सारखा तिचा छळ करतात म्हणून. हे खुळ तेजा मारी तो किशोर आहे ना त्याला घेऊन चालला होता पोलीस कंप्लेंट करायला. अरे पण अशा त्या पोरीच्या आयुष्याचं वाटोड होईल. या गाढवानं कळायला पाहिजे का नको? तेजा मारी. चला चला मी पण घरी निघतो बाबा. काय घरी जाऊन वाटत कुठणार? चला बाबा चल. Thank you.
आमची आई लवकर आजी होणार आहे बरं का. आजीला नातू येणार आहे लवकर. आजी आजी म्हणाला. मी काय म्हणतो आजी, नातू आल्यानंतर तुला एकटीला बाहेर नाही फिरता येणार. नातूला घेऊनच फिरावं लागेल. तो काय तुला एकटीला सोडायचं नाही. आई मी काय म्हणतो, मला असं वाटलं होतं की
आपण ही जागा आणि ही इस्टेट विकून मोठा बंगला घेऊया ना, मस्त टोले जंग बंगला घेऊया आणि सगळे एकत्र राहूया. तुझं काय म्हणणं आहे? हो ना, आमच्याकडून काही चुका झाल्या असतील म्हणजे माझ्या, त्याच्यासाठी मी सॉरी म्हणते. आणि तुम्हाला तिथे काहीच काम करायची गरज नाहीये, तुम्हाला अगदी आम्ही फुलासारखं सांभाळू. नाही नाही नका म्हणू. आणि म्हातारं माणूस घरात घरात असणं खूप गरजेचं असतं हो, तुम्ही पण सांगा ना आणि आम्हालाही तुमची थोडी सेवा करायची संधी मिळेल. हे बघा, त्यांची इच्छा नाहीये आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध मी काहीच करू शकत नाही. अगं असं काय करते, बाबांना पटव ना. बाबा का तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार आहे? हो ना. अरे पण मी काय सांगू, मी काय म्हणतो ते ऐकून घे. आपण ही सगळी इस्टेट विकायची आणि मोठा बंगला घ्यायचा आणि आपण सगळ्यांनी त्यात एकत्र राहायचं. अगदी बरोबर बोलले. नाही, हे मला मंजूर नाही. आम्ही इकडे सुखात आहोत, तुम्ही तिकडे सुखात राहा. बोला बाब. बाबा तुम्ही तुम्ही समजून का घेत नाही आहात? नाही, आम्हाला मान्य आहे की आमच्याकडून आधी चुका झाल्या असतील, पण चुका कोणाच्या हातून होत नाही, सांगा ना बाबा. हो, मलाही कळून चुकलंय की सासू सासरे हे आई वडिलांसारखेच असतात आणि आम्हाला तुमची सेवा करायची एक संधी द्याव. हो. प्लीज नाही म्हणू नका. आई तुम्ही तरी सांगा ना. ती काय सांगणार, मी सांगतो ना. आम्हाला तुमची सेवा करायची. तुम्हाला आमची सेवा करायची? हो करा ना. इथे राहून करा. इथे पण बाबा इथे नाही जमणार, मग जाऊन येऊन करा. बाबा आई तू तरी सांग ना. का बाबांना? अरे हो ना सासूबाई. सांग ना. काय सांगा, मी तरी काय सांगणार. सासूबाई तुम्हीच विचार करा, जर आपण सगळे एकत्र राहिलो किती बरं होईल. उद्या तुम्ही आजी आजोबा होणार, नातवंडांशी खेळणार. मला माहित आहे मी खूप वाईट आहे, मी तुमच्याशी चांगली नाही वागले, पण तुम्ही आपल्या घरचीच कामं करत होतात. कुणा परक्याचे तर भांडी घासत नव्हतात, कुणा परक्याचे तर कपडे धुवत नव्हतात. माझ्या जागेवर जर तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असतं? सासूबाई तुम्हीच विचार करा, हे सगळं तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलासाठीच करताय ना. अहो आम्ही एक छान ऐसपैस बंगला बघितलाय, तोही स्वस्तात आणि 6 महिन्यात त्याची किंमत दुप्पट तिप्पट चौपट होणार आहे. खरं विचार करा. कधीच केलं विचार. राधा, या पोराच्या प्रेमात तू आंधळी झालीस, दुसरं काही दिसत नाही. उलट तुम्हालाच काही दिसत नाहीये. ते आपला किती विचार करतात, पण तुम्ही मात्र सारखे त्यांच्यातले दोष काढत राहता. मास्तर ना तुम्ही. हे कसं कळत नाही तुला? हे जे काही चाललंय ना, हे फक्त प्रॉपर्टी साठी चाललंय. ते दोघं त्यांचा स्वार्थ साध्य दुसरं काही नाही. अहो पण मी काय म्हणते,
आपल्या प्रॉपर्टीचा उपयोग आपल्याच मुलांसाठी झाला तर त्यात काय बिघडलं? शिवाय आपण एकत्र हसत खेळत आनंदात राहावं ही आपलीच इच्छा होती ना, मग आता विरोध का? आणि हे बघा, आपलं घर, आपली जमीन आपल्या मागे हे कुणाचं असणार आहे? कसं कळत नाही का तुला? कसं सांगू तुला? मला फक्त तुझी काळजी आहे, बाकी काय? हे बघा, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका, मागचं सगळं सगळं विसरून जा. आणि हे बघा, आता सुनबाई सुद्धा खूप बदलली आहे, अगदी सख्ख्या मुलीसारखी वागते ती माझ्याशी. आता तुम्ही नाही म्हणू नका. हा माधव, अजून विचार कर, काही करू नकोस. वसंता म्हणतोय ते खरंय, सगळं काही विकून टाकतोस मुलांसाठी, त्यांचा काय भरोसा? निराधार होशील आणि मग तुला काहीही बोलता येणार नाही. वसंता, अरे तूच म्हणाला होतास ना की सगळं काय ठीक होईल, आपली मुलं वाईट नसतात, आणि आता तूच विरोध करतोयस. विरोध आहे पण कशाला? तू इस्टेट विकतोयस ना त्याला. हां, आबा म्हणतात ते खरं आहे, तुम्ही सगळं विकून हे पैसे त्यांना देऊन टाकताय, हे चुकीचं आहे. काका, मला हे योग्य वाटत नाही. ज्यांनी साधं तुम्हाला एक पत्र पाठवलं नाही, तुम्ही काय खाता, काय पिता, कसे राहता याबद्दल कधी विचारणा केली नाही. अशांसाठी तुम्ही आपली प्रॉपर्टी विकताय, मला तर हे योग्य वाटत नाही. ना म्हणजे तुम्ही सगळे जे काय बोलताय ते खोटं आहे असं मला म्हणायचं नाही. नाही, मी पण भरपूर विरोध केला पण राधाच ऐकायला तयार नाही. सुनेबरोबर राहायला मिळते म्हणून तिला इतका आनंद झालाय. विचारू नकोस रे. आणि बाळ आणि सुनबाई सुद्धा आता आमच्या बरोबर तसे छान वागतात. सुनबाई तर आल्यापासून इतकी कामं करते की राधाला जरा सुद्धा काम करायला देत नाही. हा, आता पुढे काय होईल कोणास ठाऊक, पण राधा खुश आहे ना. चला, एकुलता एक मुलगा आहे, आणखीन एक संधी देऊन पाहू. आणि काय राजा, आयुष्य एक जुगार आहे रे, खेळायला तर पाहिजेच. हा, खेळून बघू, शेवटी वरच्याची मर्जी. किशोर, सांग बाबा कुठे साया करायचे. काका, इथे सही करा. इथे किशोर, पैसे दे त्याला. काका, हे घे, मोजून घे. तू दिलेले पैसे मी मोजणार, मला सवय नाही. ही सवय आतापासून लावून घे, घे मोजून. नाही, राजा उद्या सकाळी मी निघतोय, सकाळी निघतो रे.
तूच म्हणाला होतास ना तुम्ही दोघं माझ्याशिवाय राहू शकणार नाही, आणि आता तूच आम्हाला सोडून चाललास. काय करू, काय करू? काय हो, कसला विचार करताय? काय नाही, काका काकू बद्दल विचार करतोय. कशा बद्दल? हेच, काका काकू प्रॉपर्टी विकून संपूर्ण पैसे बाळा भाऊ न द्यायचं म्हणतायत. अहो, आपण सगळ्यांनी त्यांना समजावून सांगितलं ना, त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही, त्यात आपण दोघं काय करणार? तरी पण बाळा भाऊ न समजायला पाहिजे होत, मला हे बरोबर वाटत नाही. अहो, हे सगळं त्या नीताचंच कारस्थान आहे. पण ती तर खूप चांगली बघायची का? कसली चांगली बघायची, आधी तर पाण्यात बघायची. हा, आता कसला प्रेमाचा पुळका आलाय तिला. अच्छा, म्हणजे हे सगळं नाटकच म्हणायचं की? म्हणजे नीता काका काकूंना इमोशनल ब्लॅकमेल करून संपूर्ण प्रॉपर्टी घेऊन जायच्या बेतात दिसते. काय का, तुला कोणी सांगितलं हे? अहो, त्या दिवशी बोलता बोलता नीताच मला म्हणाली. ठीक आहे, बघू. चल, तू ताटं मांड, मी येतो. काका, चला. घेतलं का सगळं? बाबा, चला ना. जागेच आहात? झोप येत नाहीये. कसला विचार करताय? माधव भाऊजींचा? अहो, त्यांचं तर आता चांगलं झालंय, त्यांचा मुलगा आणि सून स्वतः त्यांना घेऊन गेलेत. उशिरा का होईना, बाळाला आपली चूक समजली. पण आपला अजय, आपल्या अजयला अजूनही आपली चूक कळलेली नाहीये. अहो, पण अजयने चूक केलीच कुठे? फक्त आपल्याला न विचारता लग्न केलं, एवढंच ना? एवढंच? तू याला एवढंच म्हणतेस? इथून गेल्यापासून साधी चौकशी केली नाही त्यांनी आपली, कधी आपल्याला भेटावंच नाही वाटलं त्याला. अहो, असं काय करताय? त्याला वाटत असेल आपल्याला भेटावंस, पण वेळ मिळत नसेल, तो कसा विसरेल आपल्याला? नाही रमा, तो आता आपल्यापासून खूप दूर गेलाय, खूप दूर गेलाय. <गेला है। laughs>
कम ऑन डार्लिंग, काय झालं तुम्हाला? व्हॉट्स अ प्रॉब्लेम? नथिंग, काय नाही, तुझो. ओ कम ऑन डार्लिंग, सांग ना मला. आई बाबांची आठवण येते, खूप दिवस झाले त्यांना भेटलोच नाही. ते कसे असतील, काय करत असतील, माझ्याशिवाय कसे राहत असतील ते? ओ डार्लिंग, तू उगाचच त्यांची काळजी करतोस. ते नक्कीच मजेत असतील. तसं नसतं तर त्यांनी आपल्याला कळवलं नसतं का? आपण जेव्हापासून इथे आलो एक फोनही नाही आलाय. आपण तरी त्यांना कुठे फोन केला? आपण फोन नाही केला तरी आपल्याला त्यांची आठवण तर येते ना. ते काय नाही, मला त्यांची खूप आठवण येते. अलका आपल्याला जायला हवं, तुला माहित नाही, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी मला जपलंय. सो व्हॉट्स डार्लिंग, ते त्यांचं कर्तव्य होत, सगळे आई बाबा हेच करतात. तू उगाच त्यांची एवढी काळजी करतो. तुला वाटत असेल तर आपण त्यांना एकदा भेटून येऊया. आता तरी ठीक आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू. काय करणार बाबा, आयुष्य आहे, जगायला पाहिजे. बाबा बाबा, अजय मामा आलाय घरी, लवकर चला. हो चल घरी, चल तू, चल मी जरा शेताकडे जाऊन येतो. मी आलोच, चल रे. बाबा. अजय बाबा. बाबा नमस्कार करतो. असं अचानक? येस सरप्राईज. सुनबाई कुठे? तू एकटाच आलायस? आणि हॉस्पिटल कसं चाललंय तुझं? एकदम मजेत चाललंय. तुझी प्रगती बघून खूप बरं वाटतंय. केवढं नाव झालंय तुझं. मध्यंतरी तुझा टीव्हीवर इंटरव्ह्यू होता ना बाबा, पाहिला तुम्ही? तेव्हा आईने टीव्ही वरांड्यात आणून ठेवला होता, सगळ्या गावाला दाखवला. सगळ्यांना खूप बरं वाटलं, सगळ्यांना अभिमान वाटतोय तुझा. बाबा शेवटी तुमचा आशीर्वाद आहे. तो तर आहेच. तुमची खूप आठवण येते बाबा. अजय, हा आईची अशी इच्छा आहे की आम्ही दोघांनी, बोला ना, म्हणजे आपण चौघांनी एकत्र राहावं. तुम्हाला आता इकडे येणं शक्य नाही तर आम्ही दोघं तिकडे येतो. मलाही असंच वाटतं बाबा, पण तिथलं हवामान तुम्हाला मानवणार नाही. म्हणजे माझी हरकत नाही आहे. म्हणजे बाबा हो तेही बरोबरच आहे, पण तुझ्या आईची खूप इच्छा आहे रे. बघ ना, म्हणजे आपण असे एकत्र राहिलो तर खूप आनंदात राहू, सुखात राहू, आणि एकत्र राहण्याने प्रेम वाढतं. बाबा तुम्ही असं कसं म्हणता? मी जरी तुमच्यापासून लांब राहत असलो तरी आपण प्रत्यक्ष नाही पण फोनवर तर बोलतोच ना. खरंय. अरे पण उद्या आमची नातवंड आली की आम्हालाही त्यांच्याबरोबर खेळावंस वाटेल रे. तो आनंद काय असतो हे तुला आत्ता नाही कळणार. खूप वेगळं असतं रे सगळं, खूप वेगळं. माझं वेगळं मत आहे याबद्दल. बाबा आपण प्रत्यक्ष शरीराने जवळजवळ राहत नसलो तरी आपण मनाने एकत्र राहणं, जवळ राहणं हे जास्त संयुक्तिक नाही का बाबा? बरोबर आहे. मी फक्त माझाच विचार करत होतो, तुझ्या आईचा विचार केला, तुझा विचार नाही केला. जनरेशन गॅप. ठीक आहे चल घरात चल, फक्त घरात गेल्यावर आई समोर हा विषय काढू नकोस प्लीज. बाबा आज माधव काका नाही तुमच्या बरोबर? अरे तुला आयडिया नसेल, माधवचा मुलगा आला होता. अरे त्या दोघांनाही स्वतःच्या घरी घेऊन गेलाय. अच्छा हो का. चल घरात चल.
एक तास झालाय फरशी साफ करताय, आदले कपडे कोण धुणार? अगं माझी तब्येत बरी नाहीये ग. असं दोन टाइम गिळताना तब्येत बरी असते, चार टाइम चहा ढोसतानाही तब्येत बरी असते, फक्त घरातली काम सांगितली ना की तब्येत बिघडते. काम चोर बघा, सांगून ठेवते हे सगळं इथे चालणार नाही. अगं पण करते ना काम. काम करते काय, थोबाड उचकून बोलायला लागलीये. हे सगळं इथे फुकटात जेवायला मिळतं ना त्याचे कमाल आहेत. आणि तुम्ही तिथे उभे उभे काय बघताय? आतमध्ये जाऊ, त्या पिशव्या ठेवा. ऐकू येत ना बैरे झाले? बस बस, चिकार सहन केलं तुझ. तू काय मला नोकर समजतेस काय? हा आणि काय ग, तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर काय संस्कार विंस्कार केले की नाही? सासू सासऱ्यांशी कसं वागावं कसं बोलावं ते शिकवलं नाही का तुला? अरे एखादा शत्रू सुद्धा असं वागणार नाही. अहो तुम्ही जरा शांत राहा. हे तुझं ऐकलं ना, म्हणून हे सगळं मला सहन करावं लागते. मग काय राहताय इकडे? चालते वा, एवढं झोंबताय ना तर मग निघून जावा ना इथून. हो जाणारच आहे, तुझा नवरा येऊ दे. आजच्या आज सगळं सोक्षमोक्ष लावून टाकतो की नाही बघ. कसला सोक्षमोक्ष? मी म्हणते ना जर जराशी पण लाज असेल ना तर आत्ताच्या आत्ता चालते वा. भिकारडे कुठचे संभाई, थमर फोडून टाकेन. बाबा काय करताय? बघितलं बघितलं नाही कसं चढतात मला? तुम्ही आला नसतात तर या लोकांनी मला मारूनच टाकलं असत. बाबा तुमची मजल इथवर गेली की स्वतःच्या सुनेवरच हात उचलताय. काय तिच्या पाया पडू? छान पोरा छान. अरे ती तुझ्या आई वडिलांचा अपमान करते आणि तू त्यांनाच बोलतोयस. कोणाला बोलू सांगा ना, कोणाला बोलू? मी इथे आल्यापासून पाहतोय तुम्ही दोघेही तिच्याशी सारखं सारखं भांडताय. का आज जर मी वेळेवर आलो नसतो तर मारून टाकले असतील माझ्या बायकोला. असं सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे, एक तर या घरात हे राहतील नाहीतर मी तरी. हो हो लावूनच टाक सोक्षमोक्ष. तेच आज सोक्षमोक्ष मी लावूनच टाकतो. लाव बाहेर व घरात ना आत्ताच्या आत्ता. तू तुझ्या आई वडिलांना चालत म्हणलं सांगतोयस? हो मी बोलतोय. अरे पण बाळा आम्ही कुठे जाणार रे? कुठेही जा, मशनात जा. तुमच्या याच रोज रोजच्या कटकटीमुळे नीताचा दोन वेळा गर्भपात झालाय हे तरी माहितीये तुम्हाला? आमच्यामुळे? हो तुमच्यामुळे. आज माझ्या बायकोवर हात उचललात, बाप म्हणायची सुद्धा लाज वाटते मला तुम्हाला. अरे नीच, प्रत्यक्ष स्वतःच्या जन्मदात्याला असं बोलतोस तू? अरे तुझ्या सुखासाठी काय काय नाही केलं त्यांनी? आयुष्यभर किती खस्ता खाल्ल्यात, तुला शिकवलं मोठं केलं बँकेत नोकरीला लावलं, अरे एवढंच नाही तर आपलं घर दार विकून त्यांनी तुझ्या बंगल्यासाठी पैसे दिले, त्याच बापाची तुला लाज वाटते? वा पुरा वा, चांगले पाऊन फेडलेस तू. आणि आज आपल्या बायकोच्या नादी लागून आम्हाला घराबाहेर काढायला निघालायस. छान चांगलं करतोस तू, चांगलं करतोस. तुला माहितीये तुझ्या बायकोचा गर्भपात का झालाय? तुला माहितीये का तो आमच्या त्रासामुळे नाही झालाय, तो तिने स्वतः करून घेतलाय. खोट खोट सांगते ही म्हातारी. बस ही ही म्हातारी, ही म्हातारी का खोट बोलेल? ऐक हा म्हातारा काय सांगतो तू ऐक. आता तुला पाहिजे ना हिचा गर्भपात का झाला तुला पाहिजे ना माहिती? ऐक हिला 4 वर्ष मूल नको होत म्हणून हिने स्वतःहून गर्भपात करून घेतला. विचार तुझ्या बायकोला तोंडावर, कळलं काय रे पोरा? या बापाची तुला लाज वाटते का रे? मला मला आज तुला मुलगा म्हणायला लाज वाटते. एक गोष्ट लक्षात ठेव,
आजपासून तू मला मिलास आणि मी तुला मिलो. चल इकडनं, चल म्हणतोय मी, चल. लक्षात ठेव, गावी जाऊन तुझ्या नावाने श्राद्ध घालतो की नाही बघ. पायचाट बायकोचा बैल.
बाबा मंदिरात गुरुजी आले आहेत आणि थांबले आहेत. चल चल ए तुम्ही आवरून घ्या रे. राज ए डोळ्यातले अश्रू पोस बघू. राजा संपत रे सगळं, आम्ही दोघे बेघर झालो. अरे कोण म्हणतंय तुम्ही बेघर झालात म्हणून आम्ही असताना? चला बघू इथून. तू काही नाही, पोराने आम्हाला दोघांनी खराबार करून टाकलं. चल आमच्या घरी चल. नाही भाऊजी, आता मंदिर हेच आमचं घर आहे. अरे तुम्ही असं का करताय? मंदिर हे बघा, मंदिर हे देवाचं घर आहे. तुमचं आम्ही असताना तुम्ही ते कसं राहणार? घरी चला. चला असं करू नका, घरी चला. नको, मी चूक केली, त्याचं प्रायश्चित्त मलाच बघू दे. चूक आहे, चूक तुझी नाही, चूक तुझ्या मुलाची, तुझ्या सुनेची आहे. चला येत ना, आणि त्याचं प्रायश्चित त्यालाच भोगावं लागणार आहे. चला बरं, चला चला वहिनी, चला चला या वहिनी. काका, यात नशिबाचं काही नाही आणि नशिबाला दोष देण्यात काही अर्थ नाही. दोष तर त्या दोघांचा आहे, त्यांनी केलेल्या कृत्याचा आहे. त्यांचं कृत्य माफ करण्याजोगं बिलकुल नाही. मग मी काय करायला हवं असं वाटतं तुला? त्याला अद्दल घडवायला हवी. त्याला अद्दल घडल्याशिवाय आपल्या हातून चूक झाली आहे हे त्याला कळणार नाही. काका अद्दल घडवायची
आपलेच दात ने आपलेच ओठ. हा इथं तर तुझं चुकतंय. हे बघ अजून वेळ गेलेली नाही, हक्कासाठी तुला लढावं लागेल. लढायचं का? बर, कोणाबरोबर लढायचं? ज्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, त्याच्या बरोबरच लढायचं. हे बघ माधव, इथं बाप्पा विरुद्ध मुलगा ही लढाई नाही, इथं अधर्माविरुद्ध धर्म ही लढाई आहे. आणि भगवत गीतेत श्रीकृष्णानं हेच सांगितलेलं आहे, लढताना नाती विसरायची. नाही काका, तुम्हाला ही लढाई लढायलाच पाहिजे. तुमची जीत म्हणजे आमच्या पिढीला एक चपराक असेल. कसला विचार करताय? आणि कुणाचा? ज्याने आपल्याला घराबाहेर काढलं त्याचा कि जग काय म्हणाल त्याचा? किशोर, जर हे तयार नसतील ना तर मी तयार आहे. कळू देत त्याला आणि जगालाही कि त्याचे आई वडील म्हातारे असले ना तरी लाचार नाहीयेत. स्वतःच्या एकुलत्या एका मुलाविरुद्ध प्रत्यक्ष बापाचा नुकसान भरपाईचा कोर्टात दावा हलका? वर्तमानपत्रात माझ्या माधव काकांच्या प्रकरणाची बातमी आली. कोण माधव काका? बाबांचे खास मित्र. त्यांनी आपल्या मुलाविरुद्ध कोर्टात दावा ठोकलाय. नक्कीच काहीतरी प्रकरण वेगळं असणार. ओ कम ऑन अजय, तुझे ऑपरेटचे अपॉइंटमेंट आहे. अरे तुला बाबांना पैसे पाठवायला सांगितले होते, पाठवलेस? पैसे? ओ डार्लिंग, तुला समजत कसं नाही? त्यांना जर गरज असती तर त्यांनी मागितले असते ना. अग ते कसे मागतील पैसे? का स्वतःच्या मुलाकडे पैसे मागायची कसली लाज? मला प्रॉब्लेम नाहीये. तू पैसे पाठवले तर उद्या तुलाच म्हणतील रुबाब दाखवतो श्रीमंतीचा. हरी अप, कम ऑन, आय एम इन रश. आई, बाबा, आई, बा, आलास? मग काय करणार? तुम्ही दोघांनी आम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. असं? हे पण तुझ्या बायकोने शिकवलं वाटतं तुला? शिकवायला कशाला हवाय मला कळत नाही. एक तर आमचं जगणं मुश्किल करून टाकलं, वर आम्हालाच विचारताय? हिच्याच नादानं तू आम्हाला घराबाहेर काढलंस ना. अरे प्रत्यक्ष आपल्या जन्मदात्याला तू लुबाडलंस. आयुष्यात किती खस्ता खाल्ले आम्ही तुझ्यासाठी. ते तुमचं कर्तव्यच होत, पण आता जे तुम्ही करताय ना हे एखादा दुश्मनही करणार नाही. आणि आता जे काही तू करतोयस ते काय करतोयस? प्रत्यक्ष आपल्या आई वडिलांवर आवाज चढवून बोलतोयस? लाज नाही वाटत तुला असं वागताना? अच्छा, आम्हाला कोर्टात खेचून आमची अब्रू चव्हाट्यावर आणताना तुम्हाला लाज नाही वाटली? बाळ्या कारट्या, आई वडिलांची लाज करतोस? बाबा आता फक्त लाजच काढली. उद्या जर कोर्टात ना केस परत घेतली नाहीत ना तर काय करेन हे समजावून नाही सांगणार, करूनच दाखवेन. सरगा थांबा. हे बघ अजून वेळ गेलेली नाही, सगळं विसरून जा. कसं विसरून जाऊ?
एकुलते एक मुलाला आई वडिलांनी कोर्टात खेचलं हे विसरून जाऊ? अरे पण ही पाळी त्यांच्यावर कोणी आणली? त्यांना ह्या वयात बेघर कोणी केलं? तू त्यांना घराबाहेर काढलंस? अरे म्हातारपणी त्यांनी जायचं कुठं? त्यांची जमीन विकायला लावलीस तू? ह्या वयात त्यांनी खायचं काय? का तुम्ही आहात की त्यांचे खास मित्र? आता द्या त्यांना राहायला घर आणि खायला अन्न. ओ बाई देऊ ना आम्ही ते पण देऊ, पण त्यांचं जे हक्काच आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे. हक्काच पाहिजे. मला माहिती आहे ही सगळी आग तुम्हीच लावलेली आहे. बाळा कोणासमोर बोलतोयस? एक लक्षात ठेव, आग वगैरे आम्ही काही लावलेली नाही. त्यांना हक्काचं मिळावं म्हणून आम्ही त्यांना साथ देतोय. खोट आहे. माझं यश तुम्हा लोकांना पावत नाही म्हणूनच तुम्ही माझ्या आई वडिलांना माझ्या विरुद्ध फडकवताय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याचे परिणाम चांगले होणार नाहीत. चल गा. किशोर कोण आहे? आहेस का? अरे अजय कसा आलास? बस तुला भेटायला आलो, तुझं अभिनंदन करायला आलो. कशाबद्दल? तू जी काही कोर्टात बाजू मांडलीस ना त्याला तोड नाही. अरे मी वेगळं काय केलं? जे सत्य होतं तेच कोर्टात मांडलं. पण तू काहीही म्हण, बाळाला आणि नीताला चांगली अद्दल घडणार आहे. पण त्याने असं करायला नको होतं. हा रे, माधव काका आणि राधा काकी त्याचे आई वडील आहे. असं मत त्यांनीच द्यावं ज्यांना अधिकार आहे. म्हणजे काय म्हणायचं तुला? मला काय म्हणायचं ते चांगलंच लक्षात आलं तुमच्या डॉक्टर साहेब. बाळाने व नीताने चूक केलीच, पण तुम्ही काय वेगळं केलं नाही. तुम्ही दोघेही पती पत्नी डॉक्टर आहात. समाजामध्ये तुम्हाला एक वेगळी प्रतिष्ठा आहे. जन्मदात्यांना वेगळं ठेवून त्यांना तडफडायला लावून ही असली खोटी प्रतिष्ठा काय कामाची? तू देखील बाळासारखा मतलबी आणि निर्दयी निघालास रे. बाळाने आई वडिलांना लुबाडून त्यांना घराचं बेघर केलं. तू फक्त तेवढंच केलं नाही, आणि आजही ते पुत्र असून निपुत्रिक जगतायत. अरे एकाकी आयुष्य जगतायत ते, तरी तू बाळालाच दोष देतो. चल जाऊ दे. ठीक आहे. कार्यवाही सुरू करण्यात यावी. युअर ऑनर, हे आपले फिर्यादी माधवराव, या त्यांच्या पत्नी राधाबाई, हा त्यांचा मुलगा बाळाभाऊ आणि ही त्याची पत्नी नीता. यातील फिर्यादी माधवराव व राधाबाई यांनी त्यांच्या मुलाच्या विरुद्ध फिर्याद दिलेली आहे. थोडक्यात केस अशी आहे की बाळाभाऊने आपल्या आईवडिलांना फसवून त्यांची संपूर्ण मिळकत विकायला लावून आपल्या स्वतःच्या कामाकरता संपूर्ण पैसे यूज करून त्यांना घराबाहेर काढून दिलेलं आहे. युअर ऑनर, आज आपण सगळेच अशा गोष्टीला सामोरं जात आहोत ज्यामध्ये एका आईवडिलांना आपल्या मुलाने घराबाहेर काढून त्यांना कोर्टासमोर आणून इथे फिर्यादीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे. युअर ऑनर, आज संपूर्ण समाजामध्ये मुलांचा आईवडिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलून गेलेला आहे. या खटल्यांतर्गत न्यायालय जर या गोष्टीवर विचार करू शकलं नाही तर डेफिनेटली उद्या समाजासमोर आदर्श निर्माण करता येणार नाही. युअर ऑनर, माझी विनंती आहे की या केसद्वारे संपूर्ण समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवून या मुलांना वडिलांबद्दल कशी आपुलकी ठेवता येईल याचा एक आदर्श ठेवायचा आहे, आणि त्याच उद्देशाने ही केस आज कोर्टासमोर आलेली आहे. मिलॉर्ड, माझे तरुण वकील मित्र किशोर यांचं वक्तृत्व अतिशय सुंदर होतं, पण त्यांनी कथन केलेले शब्द भावनेच्या आहारी जाऊन कथन केलेले वाटतात. मगापासून ते माझ्या आशिलाला आरोपी आरोपी म्हणून संबोधत होते, परंतु अजून देखील त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाही. मिलॉर्ड, हे ते हेतुपुरस्सर विसरलेले दिसतात. माझ्या आशिलाने कथन केलेली कहाणी यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. बाळा एक आज्ञाधारक मुलगा आहे, पण आईवडिलांनी चालवलेल्या सुनेच्या छळाला कंटाळून त्याने स्वतःची बदली शहरात करून घेतली. 2 वर्ष चांगली गेली मिलॉर्ड, पण आईवडिलांनी
त्याला शहरात घेऊन जाण्यासाठी सतत विनवणी केल्यामुळे माझ्या आशिलाचं मन द्रवलं. घराचा प्रॉब्लेम त्यांनी 25 लाख रुपये बाहेरून मॅनेज करून तो सोडवला. आईवडिलांना तो प्रेमाने शहरात घेऊन गेला, पण तिथे जाऊन देखील आईवडिलांनी आपल्या सुनेचा छळ करायचा सोडला नाही. भांडणं वाढत गेली आणि शेवटी सुनेने पोलिसात कंप्लेंट करायचं ठरवलं. आणि हे सासू सासऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्याने तिथून पळ काढला. यामध्ये माझ्या आशिलाची काही चूक नाही मिलॉर्ड. यांच्याबद्दल खोटं बोलून, यांना खोटं ठरवून मुलाकडची सर्व इस्टेट हडप करण्याचा दावा आहे. माझ्या मते मिलॉर्ड, कुठलाही मुलगा आणि सून आपल्या आईवडिलांशी असं वागू शकत नाही. उलट सासू सासरेच सुना मुलांचा छळ करतात हे कित्येक केसमध्ये आपल्या पुढे सिद्ध झालेलं आहे मिलॉर्ड. आणि ही केसही अशाच प्रकारची एक केस आहे मिलॉर्ड. सुनेला छळण्याचा हा या सासू सासऱ्यांनी काढलेला नवीन डाव आहे मिलॉर्ड. तरी सर्व गोष्टींचा विचार करून बाळा आणि त्यांची मिसेस नीता यांना योग्य तो न्याय मिळावा मिलॉर्ड. सुनावणी पुढील तारखेला होईल. धन्यवाद. कोर्ट इज ऍडजर्न. राम राम गुरुजी. राम 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 गुरुजी. तुमच्या घराकडे निघालो होतो, तुम्ही बोलले होते दादाला घेऊन येते समजवायचं. हे बा शंकर, घराचं घरपण राखणं हे काम घराच्या प्रमुखाचं असतं. आता घरात तू मोठा आहेस, तू हे करायला पाहिजे. आता तुझी बायको नवीन लग्न करून घरात आले, बरोबर आहे? तिला सगळ्यांची नीट ओळख करून दे, नातेवाईकांची ओळख करून दे आणि एकत्र राहा असं समजव. कळलं का? जर तिने भावाभावांच्यात वितुष्ट आणायचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न तिथल्या तिथे हाणून पाडा. काय आहे, काही मुलींना बायकांना एकत्र राहायला आवडत नाही, कळलं का? नवऱ्याचे कान भरतात आणि मग नवरा बायको सांगेल तसा नसतो, कळलं? आणि घराची वाट लागते. हे वृत्ती वाईट तिथल्या तिथे ठेसून काढा, कळलं? तरच तुमच्या घरात सुख शांती एकोपा आणि लक्ष्मी नांदेल, नाही तर घराची वाट लागेल बघा. अहो गुरुजी, मी शिक्षणासाठी बाहेर असतो, यांना वाटतं मी मजा मारतोय. अहो प्रसंगी एक वेळ उपाशीरावर मी शिक्षण घेतो, आता यांना हे कसं सांगू? हे बघ शरद, शंकर, शिक्षणाने माणसावर संस्कार होतात, पण त्याच शिक्षणाचा जर गैरवापर केला तर संस्कारहीन गोष्टी घडतात, कळलं? आणि शरद तू लक्षात ठेव, शंकर तुझ्यासाठी कष्ट उपसतोय. होय गुरुजी. त्याला समजून घे, कळलं का? त्याला कधीही अंतर देऊ नकोस. अरे भावाभावानी कसं मिळून मिसळून राहायला पाहिजे, है की नाही? वय वय गुरुजी, चुकलो मी. आता पार्वतीचं काय बी ऐकणार नाही, परत जर असं काय बोलली ना वावग तिला ठेचूनच काढतो मी. शाबाश रे मर्दा. अरे मारझोड करून काही होत नाही, ठेचून काढून म्हणजे तिला नव्हे, मी जे बोललो तिच्या वृत्तीला ठेचून काढ. माणूस वाईट नसतो रे, माणसाची वृत्ती वाईट असते. ती ठेचली ना की संपली. हे बघ, ती सुद्धा तुझी बायको आहे, लक्षात ठेव. तिला सुद्धा मानानं वागव, तिला सगळं नीट समजावून सांग, तिला सुद्धा पश्चाताप होईल, कळलं का? ती सुद्धा तुमच्या खांद्याला खांद्याला उभी राहील, बघ घरात कसा स्वर्ग करेल. हा जा गुरुजी, असंच येतो गुरुजी. चला सुखाने राहा.
अमोली मी खरं बोलतोय, मला वाटलं होतं की तुझ्या भल्यासाठी मी खोटं बोलेन, परंतु तुझ्या सासू सासऱ्यांची परिस्थिती पाहून मी सत्य लपू शकलो नाही। बाबा तुम्ही कोर्टात आमच्या विरोधात साक्ष दिली आणि आम्हालाच खोटं पाडलं। पोरी, लग्नाच्या आधी जे तुला घरून संस्कार मिळाले, खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की तेच कमी पडले। तुझं लग्न मोठ्या धूमधडाक्यात केलं आणि लग्न करत असताना रुखवतामध्ये तुला मी एक गोष्ट दिली होती, दरवाजा बाहेर बांधायला एक तोरण दिलं होतं आणि त्या तोरणामध्ये 5 आंब्याची पानं होती आणि एक नारळ होता। 5 आंब्याची पानं म्हणजे 5 संस्कार होते, आदर, सन्मान, शील, विनम्रता आणि अभिमान आणि शालीनता। त्याबरोबर जो नारळ होता तो आई वडिलांचा आशीर्वाद होता। दरवाजातून आज जेव्हा गेलीस तेव्हा हे सगळे संस्कार तू त्या घरामध्ये घेऊन जायला हवे होतेस, घराचा स्वर्ग करायला हवा होतास, पण तुझ्या वागणुकीमुळे त्या घराचा नरक झालाय। हो मुली, नरक। मला असं वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही। तू जर तुझ्या सासू सासऱ्यांची माफी मागितलीस तर घराचा स्वर्ग होऊ शकेल, तू जर माफी मागितली नाहीस पण बाबा आणि त्यांनी माफ केलं नाही तर परत माझ्या घराची पायरी चढायची नाही। संस्कारहीन मुलीला माझ्या घरात स्थान नाही। कोर्टापुढे अशा प्रकारच्या केसेस बऱ्याच येतात पण समाजाला एक धडा शिकवून जातात। ही केस पण अशीच एक आहे। आजच्या पिढीने यातून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे। आई वडिलांचं जसं कर्तव्य असतं तसंच मुलांचं सुद्धा एक कर्तव्य असतं। खरं तर मातृदेवो भव पितृदेवो भव ही आपली भारतीय संस्कृती, पण आजची पिढी हे सगळं विसरून गेलेली आहे। आज त्यांच्या ओठी फक्त बायको देवो भव एवढंच राहिलेलं आहे। आई वडील आपल्या मुलांना आपल्या प्रेमाची ऊब देऊन लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्यांना शिकवतात, किती प्रेम देतात त्यांना, पण मुलं मोठी झाल्यानंतर, त्यांच्या बायका त्यांच्या पुढे आल्यानंतर हे ते सगळं विसरून जातात। तर मग ह्या पिकलेल्या पानांनी आणि वाकलेल्या फांद्यांनी आधारासाठी पाहायचं तरी कुठे? आजचं हे प्रकरण समाजाचं वर्तमान आणि वास्तव्याचं उदाहरण आहे। आपण ह्या केसचा निकाल ऐकण्यासाठी उत्सुक आहात, निकालही तयार आहे। आरोपीने आपले सगळे आरोप मान्य करून आई वडिलांची जाहीर माफी मागितली असती, त्यांची सेवा आयुष्यभर आनंदाने करण्याचं कोर्टाला जर वचन दिलं असतं तर कदाचित ह्या केसचा निकाल काहीतरी वेगळा लागला असता। वरीलपैकी कुठलीही गोष्ट कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाही आणि आरोपीला पश्चाताप झाल्याचं काहीही लक्षण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही आणि फिर्यादीला तर न्याय मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच कोर्ट निकाल देत आहे की आरोपीने फिर्यादीला 18 लाख रुपये रोख रक्कम आणि दरमहा 8,000 रुपये पोटगी दाखल द्यावे। आरोपीने जर एका महिन्यात रक्कम दिली नाही तर त्याची मालमत्ता आणि बँक बॅलन्स जप्त करण्यात यावं। त्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांना 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येत आहे। समाजामध्ये अपूर्ण अयोग्य संस्कारांमुळे अशा घटना घडतात, तरीही आई वडील मुलांना माफ करून
अन्याय अपमान सहन करतात। म्हणूनच सरकारला आई वडिलांना सांभाळण्याचा अथवा त्यांना पोटगी मिळवून देण्याचा कायदा करावा लागतो। खरंच आपण किती कर्मदरिद्री आहोत। चढ़ो शिखरा परी पायथ्यास तू विसरू नको, घे उंच उंच भरारी घरट्यास तू विसरू नको, कांचन कांता भुलवी परी पाशात तू अडकू नको, धन सत्ता येई परी माय बापास तू विसरू नको, माय बापास तू विसरू नको।